डॉक्टर डेच्या सर्व डॉक्टरांना अवयव इंडियाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. आज आजरा बुधगर किंवा गडीगंज चंदगड तालुक्यामध्ये काही डॉक्टर डॉक्टरांनी आपले प्रायव्हेट दवाखाने बंद केलेले आहेत. पण अशाच याच्यामध्ये आपण इथं जर बघितलं केदार समुदाय रुग्णालय याच्या यांचा दवाखाना 24 तास चालू आहे. आणि ज्या योजना यापूर्वी गरिबांसाठी ज्या योजना देत होते तेच त्याच योजना आजसुद्धा त्यांनी अविरतपणे देत आहेत. कोरोना व्हायरस COVID-19 ही परिस्थिती सध्या जोरात चालू आहे आणि ह्या काळामध्ये सुद्धा आम्ही लोकांना अतिशय काळजीपणे लोकांची काळजी घेऊन त्यांना उत्तमरित्या सेवा देत आहोत. उपचारासाठी कैलासवाडी केदार रेडकर हॉस्पिटल गडिंग येथे डॉक्टरांशी संपर्क साधून संपर्क ICU 24/7 कार्यरत आहे. तरी गरजू पेशंटनी ज्यांना ICU ची गरज आहे त्यांनी या सेवेचा उपयोग करून घ्यावा. च्या वतीनं आमच्या ICU विभाग असू दे किंवा इमर्जन्सी ज्या ज्या सेवा आहेत त्या आत्ताच्या ह्या कठीण परिस्थितीतही कायम चालू ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या आजरा गडिंग आणि चंदगड भागातील लोकांना कुठलीही आरोग्याच्या बाबत गैरसोय होऊ नये. माझ्या माहितीप्रमाणे काही दवाखाने हे बंद असल्यामुळे लोकांची गैरसोय व्हायला लागली. जर आपला दवाखाना बंद झाला तर त्या भागातल्या लोकांना कोल्हापूर शिवाय पर्याय नाही याचा विचार करून आम्ही आमच्या रुग्णालयात डॉक्टर बालाजी साळुंके सर जे MD मेडिसिन आहे ते पूर्ण वेळ इथं उपलब्ध आहे. तसेच सागर मगर सर हे स्त्रीरोग तज्ज्ञ पूर्ण वेळ इथं उपलब्ध असल्यामुळे डिलिव्हरीसाठी येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय इथं होत नाही. आणि लहान बाळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर डॉक्टर दीपक पवार सर हे MBBS DCH हे पूर्ण वेळ इथं कॅम्पसमध्ये असल्यामुळं आपल्या 3 तालुक्यातील जी काही लहान मुलं आमच्याकडं उपचारासाठी येणार आहेत त्यांना जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली तर आम्ही ते पूर्णपणे मोफत करायचं नियोजन केलेलं आहे की कुठल्याही बाळाला या परिस्थितीमध्ये कुठलेही गंभीर आजार उद्भवू नये याच्यासाठी आम्ही डॉक्टरांची टीम इथं सुसज्ज ठेवलेली आहे. आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की असे काय जर प्रकार जर घडतच असे घडला असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्या लोकांना वैद्यकीय सेवेअभावी कुठलाही दुष्परिणाम होऊ नये यासाठी आम्ही इथं 24 तास त्यांच्या सेवेसाठी आहोत. आणि हे हॉस्पिटलच आम्ही समाजासाठी आमच्या हॉस्पिटलचं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आमचं हॉस्पिटल इथं 24 तास काम करत आहे. आणि आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सरकारनं जे आदेश दिलेले आहे की आपण घराबाहेर पडू नये, हा आजार पसरण्यासाठी गर्दीचं संभावना असल्या गर्दीची संभावनेत हा आजार होतोय, त्यामुळे तुम्ही गर्दी कुठेही करू नये आणि आपण जिथं आहात तिथंच थांबावं. मला बऱ्याचशा मुंबईकर पुणेकरांचे फोन येत आहेत की आम्हाला गावी येण्यासाठी काय व्यवस्था आहे काय, पण आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण गावी येण्याचा प्रयत्न करू नये. परवाच आपण एक बातमी बघितली असेल की आमचं हॉस्पिटल हे शासनाबरोबर या आजारामध्ये काम करण्याचा आमच्या हॉस्पिटलचा निर्णय झालेला आहे. यात एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की मुंबई पुण्यावरून जी लोक येण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना शासन स्तरावर एका ठिकाणी 15 ते 20 दिवस त्यांना क्वारंटाईन करणार आहे. त्याच्यामुळं आपण कुठेही बाहेर न पडता आपण घरात राहून आपल्या घरातल्यांची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी एवढीच आपल्याला माझी विनंती आहे. आणि तुम्ही कुठेही बाहेर पडू नये.